आज संतापजनक आम्ही आंदोलन करत आहोत। आज राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि सर्व आमच्या महिलांना खऱ्या अर्थाने या शासनाने जी महिलांची महागाईच्या विरोधात जे त्यांनी स्वतः बंड पुकारलेला आहे, जास्तीत जास्त कशी महागाई होईल या दृष्टिकोनातून हे शासन प्रयत्न करत आहेत। गरिबी हटवता होता ते गरिबांनाच हटवायला बघत आहेत। अतिशय शासन निंदनीय लोकांच्या बद्दलचं काम करत आहे आणि या शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आमच्या सगळ्या महिला वर्गांची मागणी आहे। आज 350 रुपयानं सिलेंडरचं दर वाढलेलं आहेत आणि कमर्शियल 300 रुपयानं वाढलेलं आहेत। कसं लोकांनी बिझनेस करायचा आणि कशा पद्धतीने त्यांचं घर चालवायचं हे सगळं माझ्या महिला भगिनींना प्रश्न पडलेला आहे। तरी लवकरात लवकर शासनाने याचे दर कमी करावे आणि तर आम्ही सर्व महिला वर्ग रस्त्यावर उतरू आणि चुली मांडू आणि निषेध करू सरकारचा। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। आम्ही सातारा शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या महिला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसचे रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग तसेच सर्व सामान्य जनतेतील सर्व महिला वर्ग ज्या इथं सगळ्या आपल्याला दिसत आहेत समोर, ह्या सगळ्यांचा अतिशय गंभीर प्रश्न आहे की आज या ठिकाणी गॅसचे दर 50 रुपयाने वाढलेले आहेत। सर्वसामान्य जनता अतिशय कष्टात आणि हालअपेष्टेत जगत आहे आणि तरी देखील या केंद्र सरकारला, राज्य सरकारला जाग येत नाही। दिवसेंदिवस वस्तूचे दर वाढत आहेत। दैनंदिन जीवनातले किराणा माल असू देत, गॅस असू देत, वीज बिल असू देत, याचे दर रोजच्या रोज वाढत आहेत। सर्वसामान्य जनतेला जगणं मुश्किल झालंय आणि हे केंद्र सरकार, हे राज्य सरकार निवांत झोपा काढते, हे राज्य आणि देश चालवतात कुणासाठी? हा गंभीर प्रश्न या समर्थ महिलांच्या समोर आहे। मी आज या ठिकाणी सिलेंडरचे दर वाढलेत, 50 रुपयाने आज सिलेंडरचा दर वाढलाय, कमर्शियल 350 रुपयांनी गॅस वाढलेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व महिला वर्ग, सर्वसामान्य कुटुंबातील महिला, राजकीय महिला, समाजकारणातील महिला, प्रशासनातील महिला, ह्या सर्व महिला मिळून इथं आम्ही भर रस्त्यामध्ये भाकरी थापून चुलीवरती भाकरी करून ह्या भाकरी आम्ही केंद्र सरकारला भेट म्हणून पाठवणार आहोत आणि यांनी ताबडतोब दर कमी करावेत, अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन सर्व महिला रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत। ह्या केंद्र सरकारचा आणि राज्य शासनाचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। धन्यवाद।